नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचा अगदी कमी वेळेत होणारा झटपट नाश्ता करणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, तर ते एका भांड्यात घातलं आहे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे आता थोडंसं मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं करून घाला, म्हणजे गाठी होत नाहीत. आता पीठ मी थोडं भिजून घेतलं आहे, तर कुरकुरीतपणा येण्यासाठी मी यामध्ये 2 टेबलस्पून तांदूळाचं पीठ घातलं आहे. तुम्ही तांदूळाचं पीठ नसेल तर यामध्ये रवासुद्धा घालू शकता, म्हणजे हे छान कुरकुरीत होतात. आणखी थोडं पाणी लागणार आहे, तर मी थोडंसं पाणी घातलं आहे. तर चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे असं बॅटर आता तयार झालं आहे. एक आपल्याला आता फोडणी करायची आहे, तर त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे. यामध्ये तेल घालूया. 1 टेबलस्पून तेल घातलं आहे. 1/2 चमचा मोहरी घालायची आहे. 1/2 चमचा जिरे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की यामध्ये आपण 1 चमचा उडदाची डाळ घालूया आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ घालायची आहे. तर या दोन्ही डाळी मी भिजून घेतल्या नाही, कोरड्याच घेतल्या आहेत. याला आता परतून घ्यायचं आहे तेलावर. तेलावर परतून घेतलं की या डाळींचा कच्चेपणा निघून जातो. आता थोड्याशा डाळी परतून झाल्या की यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालूया. 2 ते 3 हिरव्या मिरच्या पण मी बारीक कट करून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत. आणि हे सगळं तेलावर परतून घ्यायचं आहे. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं पण कट करून घेतली आहेत. आता यामध्ये कांदा घालायचा आहे. तर 1 कांदा घेऊन मी बारीक त्याला चिरून घेतलंय. तर हा कांदा आपल्याला फार तांबूस करायचा नाही, तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे. आता इथे मी 1 गाजर पण किसून घेतलंय, ते यामध्ये घालूया. तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता. ज्या तुमच्याकडे भाज्या आहेत त्या तुम्हाला घालता येतील. 1 टोमॅटो पण बारीक चिरून घेतलाय, तो पण घालायचा आहे. याला पण फार शिजवायचं नाही, थोड्या वेळ परतून घ्यायचं आहे, फार मऊ करायचं नाही. तर हे सगळं आता आपलं छान परतून झालं आहे, एवढंच परतायचं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे खाली काढून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि आपण जे बॅटर पिठाचं तयार करून घेतलं होतं त्यामध्ये या परतलेल्या भाज्या घालायच्या आहेत. यामध्ये आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम दिसायला मस्त दिसतंय आणि चवीला पण हे खूप छान लागतात. तर हे असं बॅटर झालं आहे. आता गॅसवर मी एक पॅन ठेवलं आहे, यामध्ये तेल घालायचं आहे आणि हे चमच्याने चांगलं पसरून घेऊया. आणि यावर आता हे तयार बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे. तर कडेने आधी सुरुवात करायची आणि तुम्हाला जसं पाहिजे जाड पातळ त्याप्रमाणे घालायचं आहे. आणि थोड्या वेळ याला अजिबात हात लावायचा नाही आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही याला घावन किंवा गव्हाचे धिरडेसुद्धा म्हणू शकता किंवा डोसासुद्धा म्हणता येईल. आणि खालच्या बाजूने थोडेसे भाजून झाले की याला पलटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता याला किती छान जाळी पडली आहे आणि अगदी व्यवस्थित भाजल्या गेलेत, अगदी जवळून पाहू शकता. आता दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून झालाय. तर एकदम मस्त लागतात हे चवीला आणि खूप झटपट तयार होतात. तर आता हा दोन्ही बाजूने छान भाजून झालाय, तर आपण काढून घेऊया. आणि आता असेच सगळे करून घ्यायचेत. तर एकदम चवीला छान लागतात आणि सकाळच्या घाई गडबडीत करायला पण खूप सोपे आहेत, झटपट तयार होतात. तर जरूर एकदा करून पहा आणि कुठल्याही चटणीसोबत किंवा सॉससोबत तुम्हाला हे खाता येतील. अगदी नुसते खाल्ले तरी एकदम मस्त लागतात.
तर जरूर ही रेसिपी करून पहा आणि आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ पण जरूर शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.